महाराष्ट्राचा 2024 मुख्यमंत्री कोण असणार? गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील सत्ताधारी आघाडीतील मंत्री आणि आमदार त्यांच्या नेत्यांना राज्याचा पुढचा मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करत आहे. जाणून घेऊ या राजकीय शक्यतांबद्दल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार वादात पडले जेव्हा ते म्हणाले की त्यांचे बंडखोर पुतणे अजित पवार यांची मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षा स्वप्नच राहिली आहे. हे एक स्वप्न आहे जे अपूर्णच राहील, शरद पवार म्हणाले. शिवसेनेचे शिंदे गट कार्यकर्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर जोर देत आहेत. काही दिवसांपूर्वी पक्षाचे आमदार संजय शिरसाट म्हणाले की त्यांची अफाट क्षमता आणि अनुभव लक्षात घेता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रात महत्वाची भूमिका बजावली पाहिजे. शिंदे यांच्या नेतृत्वावर महाराष्ट्र सोडला जाऊ शकतो असेही ते म्हणाले. प्रतिष्ठित पदासाठी शिवसेना हा एकमेव पक्ष नाही. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील धर्मरावबाबा आत्राम यांनी गेल्या आठवड्यात घोषणा केली, राजकारणात काहीही शक्य आहे. अजित पवार पुढील मुख्यमंत्री होतील. भाजपने मुख्यमंत्रीपदावरून सत्ताधारी गटातील वाढत्या दाव्याला स्वाभाविक मानून फेटाळून लावले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी सांगितले की प्रत्येक पक्षाने मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचे नेतृत्व सादर करणे बंधनकारक आहे. शेवटी अंतिम निर्णय संसदीय मंडळ 2024 विधानसभा निवडणुकीनंतर घेईल असेही ते म्हणाले.